मला एक मुद्दा काय सांगायचा कि मला कशाचाही अनुभव नसताना जे काही घडलं मी इच्छेपेक्षा जिद्दीने जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा निश्चय मनाशी बाळगून रणागाडात उतरलो त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो आज समोर आलेलो आहे कोणताही अनुभव नव्हता आपल्याला तेव्हा नायलाज झाला वेगळा मार्ग पत्करावा लागला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले पंचवीस तीस वर्ष आपण त्यांच्या विरोधात ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं हे सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विशेषतः पवारसाहेबांनी ती बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्धव जरा एक मिनिट बोलायचं आहे म्हटलं काय बोलायचं आता ठरलं था था आहे सगळं नाही एक मिनिट आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव हे सगळं ठीक आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल म्हटलं का तर तसं नाही म्हणजे आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक आहेत आणि शिवसेनेकडनं जर तुम्ही नसाल तर ते पुढे चालणं हे कठीण आहे म्हटलं पवार पवारसाहेब काय मस्करी करता का मी साधा मी आत्तापर्यंत महापालिकेतसुद्धा महापौर महापौर जिंकल्यानंतर अभिनंदन करायला जातो म्हणजे साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार ते नाही तुम्हाला हे करावं लागेल ठीक आहे जिद्द केली जिद्द मग पवार साहेबांनी सोनिया गांधींनी विश्वास टाकला मारला माझ्यावरती सोनियाजीसुद्धा मध्ये मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात विचारत असतात एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवणं त्याच्या मागे नुसता स्वार्थ हा विचार नाही पण एक राजकारण म्हटल्यानंतर